गोलंदाज पियुष मागच्या मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पियुषनं केली होती. यावेळेस पहिल्यांदा स्ट्राइकिंग एंडला दीपेशला पाहतोय आणि नॉन स्ट्राइकला जसराजला. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल. डावे चांगला चेंडू आहे परंतु फटका देखील चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चेंडू अडवलाय आणि ते एक धाव मिळते फलंदाजाला. अगदी स्ट्राईक रोटेट केली फलंदाज दीपेशनं. पहिला चेंडू फेस करत होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला त्या चेंडूवरती दीपेशच्या बॅटमधून आणि एक धाव ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती पियुषला आपण पाहतो एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी याच गोलंदाजी दाखवली होती आणि या मॅच मध्ये देखील षटक क्रमांक पहिला तो हातळतो आहे. एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भंडारी प्रीमियर लीग. अगदी खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं खेळाडूंच्या खेळाला वाव मिळावा यासाठी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पियुष राईट अप ओव्हर द विकेट ना स्ट्राइकिंग एंडला जसराज डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज. जसराजला या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत चांगली कामगिरी करता आली नाहीये परंतु या मॅच मध्ये टीम आराध्य टायटनसाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण क्षमता आहे या खेळाडूकडे परंतु मैदानावरती अगदी स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज पियुष राईट अप ओव्हर द विकेट ना जसराजच्या विरोधात. यावेळेस पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलाय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जसराजच्या बॅट मधून. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी मात्र दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्ट्रोक देखील चांगला होता पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलं होतं. कमालीचा फटका जसराजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. या दोन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तीन या आकड्यावर. तीन धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आराध्य टायटन हा संघ बॅटिंग करतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय एनपी वॉरियर्स या टीमला. पियुषचा हा चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळले प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळत असताना जसराज फुटवर्कचा वापर यावेळेस झाला नाहीये. जागेवरून खेळण्याचा त्याने प्रयत्न केलाय आणि इथे चेंडू येते डॉट. चांगला चेंडू पियुषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पियुषनं दाखवली आहे. इथे फुलटॉस बॉल चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये खेळलाय. बॉल जातो इन टू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. चार धावांसाठी सुरेख फटका जसराजच्या बॅट मधून येतोय. तर पंच काय आहे या चेंडूवरती तर पंचांनी नो बॉल घोषित केलाय. शरीर भेदी चेंडू आहे बीमर चेंडू आणि अगदी या चेंडूला दिशा दिली. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले होते डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक नव्हता आणि ते चार धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल कारण या चेंडूवरती पंचांनी नो बॉल घोषित केलाय. खराब चेंडू पियुषच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जसराजनं अगदी फायदाच घेतला या चेंडूवरती कारण फुलटॉस चेंडू होता कमरेपेक्षा वरती चेंडू होता आणि तदनंतर डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये चांगला स्ट्रोक त्यांनी सजवलाय या मॅच मध्ये. पियुष पुन्हा एकदा बोलेन ट्रॅकवर फ्रीचा चेंडू आहे त्यामुळे शतरक्षकामध्ये बदल तुम्हाला करता येणार नाही या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे आठ या आकड्यावरती. गोलंदाज तयार पियुष. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता स्ट्रेट ड्राईव्ह केला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. कम्मालीचं शतरक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पियुषनं दाखवलं. फक्त एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे नऊ या आकड्यावरती. नऊ धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली सुरुवात आराध्य टायटन या टीमनं या मॅच मध्ये केली आहे परंतु येणाऱ्या षटकामध्ये देखील या टीमला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्राइकिंग एंडला आता पाहतोय दीपेश या खेळाडूला. पुढे आले चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चार धावांसाठी दणदण करत चौकार. व्हॉट अ शॉट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पुढे आलेत आणि कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान
कॉपी बुक स्टाईलनं सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी सुरेख फटका फलंदाज दीपेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा इथे देखील पुढे आले होते. चेंडू हवं तसे बॅटच्या पटीत येत नाहीये. भोवऱ्यासारखा गरम गळत चेंडू मागच्या दिशेने जातोय. इथे चेंडू येते डॉट. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आराध्य टायटन या टीमने धाव फलकावरती आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. ती 13 धावा 13 रन्स ऑन बोर्ड, 13 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती 13 धावा. चांगली बॅटिंग या षटकामध्ये पाहायला मिळाली. जसराजच्या बॅट मधून देखील आपण चौकार पाहिलाय, दीपेशच्या बॅट मधून देखील चौकार पाहिलाय. म्हणजेच काय, दोन्ही फलंदाजाने चांगली सुरुवात केली आहे. अगदी चांगला खेळ या मॅच मध्ये आराध्य टायटन या टीमला करावा लागेल, कारण मोठी स्पर्धा खेळताय, त्यामुळे इथे स्वतःला सिद्ध करावाच लागेल. आणि आयुष्यात एकदा स्वतःला आपण सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. आणि या मॅच मध्ये आराध्य टायटन या टीमला अगदी स्वतःला सिद्ध करावा लागेल, चांगला खेळ या टीमला करावा लागेल. कारण या अगोदरच्या मॅचेस मध्ये या संघाला अगदी जर पाहिला तर पराभवाचा सामना देखील करावा लागलाय. त्यामुळे येणाऱ्या मॅचेस मध्ये त्याला चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल, आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल या मॅच मध्ये. परंतु एका बाजूला एनपी वॉरियर्स या संघाने मागच्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगला होता, परंतु हर्ष पाटीलनं टाकलेला तो चेंडू पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता एनपी वॉरियर्स टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती दीप्तेश आलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्राइकिंग एंड ला आपण पाहतोय जसराज या खेळाडूला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फुटवर्कचा वापर होत नाहीये. अजून एक चेंडू येते डॉट. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क फार गरजेचं असतं, परंतु तसं होत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज जसराजने केलाय. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस कोलवट्टापर्यंत चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय अशालभूत नजरेनं, परंतु चांगला चेंडू आहे. सलग 2 चेंडू डॉट आले त्या मॅच मध्ये. दीप्तेश कमालीची गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटक याच गोलंदाजाने हाताळले होते आणि चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा दीप्तेशच मैदानावरती आला बॉलिंग करण्यासाठी. यावेळेस फटका फसलाय, शतरक्षक चेंडू खाली जाईल का, तर नाही. नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 15 याकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीप्तेश बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइकिंग एंडला जसराज यांनी संघर्ष केलाय, त्याच्या बॅट मधून चौकार देखील आलाय, परंतु जाणतो कशा प्रकारे फलंदाजी करायची. मैदानामध्ये ठाण म्हणून बसलाय हा खेळाडू. लॅक ऑफ डिलिव्हरी, चेंज द पेस, गरीब गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी बॅटची एज लागली. भोवऱ्यासारखा गरम गळत चेंडू मागच्या दिशेने जातोय. अगदी जर पाहिलं तर चेंडू अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 याकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, तब्बल 13 धावा. गोलंदाज पियुषच्या विरोधात केल्या गेल्या, परंतु इथे जर पाहिलं तर दीप्तेशनं चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करतोय. लेंथ चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे आणि वेगाचा देखील त्यांनी अचूकपणा दाखवलाय. अॅक्युरेसीपणा त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज दीपेशला. त्याच्या बॅटमधून चौकार देखील याच मॅच मध्ये आलाय. चांगल्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय आणि येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना चांगलाच खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा, जास्त वेळ दौडू नका, वेळेचं नियोजन करा, कारण 5 षटकांचे आपण सामने खेळतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे वेळेचं नियोजन करा ही नम्रतेची विनंती दोन्ही संघांना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्राइकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय दीपेशला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी जागा म्हणून स्ट्रोकला बनवलाय, परंतु दीपेश टाकावर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. झेल सोडलाय त्या शतरक्षकानं, संधी निर्माण झाली होती, जागा बनवून स्ट्रोक बनवला होता, परंतु दीपेश टाकावर रिझर्व मध्ये शतरक्षकाने केली आहे चूक आणि ते एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 याकड्यावर.
चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दीपेशने जरूर केलाय, परंतु खराब शतरक्षण रॉयल या चेंडूवरती आणि एक धाव या टीमला मिळते. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भंडारी प्रीमियर लीग पर्व तिसरं, चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केले गेलंय. नरवीर चिमाजी अप्पा या ऐतिहासिक मैदानावरती आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे का, यस इट इज अ वाईड बॉल. अजून एक धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात या मॅच मध्ये. या एका धावीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका चेंडू भिरकावलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बाहेर सरळ 7 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, कमालीचा फटका फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज जसराजनं आणि इथे देखील त्याच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 पूर्वेश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मागच्या मॅच मध्ये फक्त 3 धावा याच गोलंदाजाने दिल्या होत्या, चांगली गोलंदाजी केली होती पूर्वेशनं. इथे देखील त्याला कमबॅक करावा लागेल, कारण 2 षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. कारण अगदी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, तदनंतर दीप्तेशच्या विरोधात देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, तब्बल 11 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्वेश आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दीपेश या खेळाडूला. चांगलं क्रिकेट, चांगलं दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेट असू द्या किंवा शहरी टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, सध्याच्या घडीला खूप जास्त खेळलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. इथे देखील तशाच प्रकारचं क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्वेश राईट अँड मोर द विकेट ना दीपेश साठी चांगला चेंडू आहे, परंतु तितक्या चांगल्या दर्जाचा फटका सजवलाय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी हर्ष पाटील आहे, चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून पाहतोय आणि इथे मिळते एक धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 25 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला होता दीपेश, आज चांगल्या फॉर्मात आहे. या मॅच मध्ये खेळत असताना चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली आहे, परंतु एका बाजूला जसराजचं देखील कौतुक करावं लागेल. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती काय कमालीचा फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता या मॅच मध्ये. गोलंदाज पूर्वेश बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जसराजला. चांगली बॅटिंग त्यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा वळताना दिसतोय आणि इथे जर पाहिलं तर फलंदाजाची अगदी फिरकी घेतोय. चांगला चेंडू आणि दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे पूर्वेश. इथे देखील पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगल्या दर्जाची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती केली गेली या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसामध्ये त्याने खूपच जास्त इम्प्रेस केलाय पूर्वेश. पुन्हा एकदा जसराजसाठी इथे देखील चांगला चेंडू आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येतोय. इथे दबाव निर्माण केलाय फलंदाजावरती. जसराजने जरूर चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये, परंतु त्याच्या विरोधात चेंडू डॉट देखील टाकले गेलेत आणि अगदी तसंच काही करतोय पूर्वेश या मॅच मध्ये, चांगलं कार्य करतोय. सलगचे 2 चेंडू डॉट पूर्वेशच्या माध्यमातून. तिसरा देखील डॉट, वाह 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 काय गोलंदाजी केली जाते पूर्वेशच्या माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुटवर्कचा वापर करत नाहीये जसराज आणि अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. लाजवाब गोलंदाजी करत असताना पूर्वेश अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये देखील कमबॅक करणारं षटक त्याचंच राहिलं होतं आणि याही मॅच मध्ये कुठेतरी धावा थांबवले त्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी पूर्वेश जसराजच्या विरोधात. इथे इनसाइड आउटचा फटका खेळला, जागा बनवली, शतरक्षक आहे तिथे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जसराजच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका, अगदी जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू गेला होता. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मनगटाच्या सायने खेळलेत आणि बॉल जातो इन टू द गॅप. अजून एक चौकार जसराजच्या बॅट मधून येतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार. इथे तीन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आराध्य टायटन या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या तब्बल 33 धावा. म्हणजेच काय, मागील दोन चेंडूवरती चांगली बॅटिंग पाहायला मिळाली जसराजच्या माध्यमातून. अगदी दोन चौकार आले, 33 धावा फलकावरती पाहायला मिळतात, 33 धावा 33. आणि इथे मात्र फलंदाजाने बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारल्या. येणाऱ्या षटकामध्ये चांगलं क्रिकेट, पंचांची कामगिरी देखील मैदानावरती खूप चांगली राहिली आहे. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावर हा खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. आराध्य टायटन 33 धावा, 3 षटकांच्या समाप्तीनंतर आराध्य टायटन या संघाने फलकावरती बनवल्यात. म्हणजेच काय, 11 सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे या संघाने. बॉलरचं नाव काय मित्र, दिप्तेश बॉलिंग ट्रॅक वरती. मागील षटकामध्ये 11 धावा यात दिप्तेशने खर्च केल्या होत्या आणि चांगला गोलंदाज म्हणून त्याची प्रमुख ओळख आहे. परंतु दिपेश आणि जसराज या दोघांचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 33 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांनी या मॅच मध्ये केली आहे. म्हणजेच काय, चांगली बॅटिंग. दिप्तेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीच्या स्वरूपात पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय टीम आराध्य टायटन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दीपेश बॅक टू द पेव्हिलियन, पहिला धक्का. इथे विकेट मिळवली आहे, चांगली भागीदारी झाली होती पहिल्या विकेट साठी. तब्बल 33 धावांची ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज दीप्तेशन. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी पुढे आले होते खेळण्यासाठी, परंतु यष्टीजीच्या स्वरूपात इथे फलंदाज दीपेश बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय चंदन. चंदनला देखील या मॅच मध्ये चांगलीच बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या चेंडूवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत, अलॉंग द कॅप एक चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा रोखल्यात, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 33 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि तदनंतर सिंगल आली आहे. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी दीप्तेश दाखवतोय या मॅच मध्ये. आराध्य टायटन एका बाजूला, एनपी वॉरियर्स या दोन संघांना आपण पाहतोय. चांगला सामना पाहायला मिळाला या दोन्ही संघामध्ये. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. एनपी वॉरियर्सचं मी कौतुक करेन, मागच्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक या संघाने दाखवलं. इथे देखील चांगलाच खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. दीप्तेश बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंडला. जसराज गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी जसराज खेळले होते ना, ती उंची प्राप्त होत नाही आहे. बॉल जातो लेक्समच्या बाहेर सरळ. अगदी जर पाहिलं तर यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. इट इज अ व्हाइट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. अजून एक धाव मिळते या चेंडूवरती या एका धावेनं. 1+1 अशा दोन धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती
जाऊन पोचली या 36 या आकड्यावरती. चांगली धाव संख्या आतापर्यंत आराध्या टायटन या संघाने या मॅच मध्ये केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दीप्तेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट ना यावेळेस बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केलाय, परंतु इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 37 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी जिना असा नाही होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घनाचे घाव सोसल्याशिवाय देवाला देखील देव पण येत नाही. या मॅच मध्ये घनाचे घाव सोसावे लागतील. आणि इथे मोठा फटका जसराजच्या बॅट मधून येतोय, बॉल सीमारेषा पार, 7 धावांसाठी सुरेख फटका, षटकार, व्हॉट अ शॉट. चांगला चोख पाहायला मिळाला, अगदी 7 धावांसाठी षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 43 आकड्यावरती. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर खोलवाटा पहिला चेंडू होता, पॅचची एज होते, बोहऱ्यासारखा गरम गळत चेंडू मागच्या दिशेने जातो, चेंडू ओढवलाय आणि इथे एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 44 आकड्यावरती. 44 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात, 44 धावसंख्या, चांगली धावसंख्या उभारली आहे आराध्य टायटन या टीमनं. या मॅच मध्ये जसराजचं कौतुक करावं लागेल, काही चांगली बॅटिंग जसराजनं केली आहे या मॅच मध्ये. अगदी मैदानाच्या चौ बाजून तो बरसलाय, गरसलाय. चंदन साधी इथे देखील जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एक डॉटर चेंडू येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला दीप्तेशच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं तर 4 षटकांचा सामना संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आराध्य टायटन या संघाने फलकावरती धावा उभारल्या त्या एकंदरीत 44 या आकड्यावरती. 11 सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे टीम आराध्य टायटन. या टीमनं चांगली बॅटिंग केली आहे, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये अजून चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण एनपी वॉरियर्स या संघाकडे फलंदाजी चांगली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात फलंदाजी करत असताना चांगला टार्गेट, चांगलं टोटल सेट करावं लागेल या मॅच मध्ये. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. हर्ष पाटील या गोलंदाजानं टाकलं होतं, परंतु त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा हर्ष पाटीलनं खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस कर्णधारानं कुशाल या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. कुशाल का कुशाल कुशाल मिलर कुशलचा पहिलाच बॉल चेडूला बिरकावलाय, शतरक्षक आहे तिथे, चांगला प्रयत्न करतोय परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. काही चांगली बॅटिंग जसराज करतो या मॅच मध्ये, अगदी मैदानाच्या चौ पासून त्याच्या बॅट मधून फटके आलेत. चौफेर फलंदाजी त्यांनी केली आहे, सल्लामी लाला होता फलंदाज आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. अगदी राजेशाही थाटामध्ये फलंदाजी करत असताना जसराज हा फलंदाज. कुशल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओवर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला जसराजला पाहतोय. अगदी पहिल्या चेंडू वरती चौकार आलाय त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये.
इथे अजुरेक अजुरेक मोठा फटका, चेंडूला बिरकवलाय, बॉल चाललाय लांब 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 लांब, लचक षटकार जसराच्या बॅट मधून येतोय. आतापर्यंत 41 धावा जसराच्या बॅट मधून पाहायला मिळतात या मॅच मध्ये. इथे मोठा फटका खेळलेत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका जसराच्या बॅट मधून येतोय, चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय जसराज या मॅच मध्ये, तब्बल 45 धावांवर खेळतोय. 19 चेंडू मध्ये 45 धावा जसराजच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग जसराजच्या माध्यमातून पाहतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 58 आकड्यावरती. 58 रन्स ऑन बोर्ड, 58 धावा. जसराज 45 धावांवर खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये त्याला अर्धशतक झळकवण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. कुशल पुन्हा एकदा जसराज साडी, चेडूला बिरकावलंय लांब 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 लांब, अजून एक मोठा फटका आणि अर्धशतक झळकावतोय फलंदाज जसराज. वॉर्ड ऑफ बॅटिंग, कमालीची बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अफलातून स्ट्रोक त्यांनी सजवलाय आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावतोय मिस्टर जसराज. अफलातून बॅटिंग करत असताना या फलंदाजाने अगदी सर्वांची मनं जिंकली आहेत. मैदानाच्या चहू बाजून बरसला हा फलंदाज. ख्वाबिया भी है, खुबिया भी है, बोल तेरे को मुझमें क्या देखना है, क्या दिखाऊ तुझको. अगदी या अगोदरचा चेंडू होता मिड विकेटला खेळले होते तो होता क्लास आणि त्यानंतरचा अगदी डीप स्क्वेअर लेगला ला जवाब. आणि इथे देखील मोठा फटका जसराजच्या बॅट मधून पाहतोय. जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव, व्हॉट अ बॅटिंग जसराज. अफलातून बॅटिंग करतोय या मॅच मध्ये, कमालीची बॅटिंग. गोलंदाज कुशल पुन्हा एकदा. इथे फुलटॉस बॉल फटका फसलाय आणि इथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या जातील. या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे, तब्बल 66 आकड्यावरती. 66 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट, कमालीची बॅटिंग आराध्य टायटन या टीमने या मॅच मध्ये केली आहे. जबरदस्त बॅटिंग जसराजनं मन जिंकलेत क्रीडा रसिकांची, कारण गेल्या वर्षी देखील याच खेळाडून या स्पर्धेमध्ये 17 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि याही वर्षी त्याच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळतंय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही, फक्त एकदा मिळते. या एका धावीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 67 आकड्यावरती आणि या सामना जिंकण्यासाठी एनपी वॉरियर्स या टीमला 68 धावा बनवायच्या आहेत.
तब्बल 68 धावांचा वन टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती केतन पाटील आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम आराध्य टायटन साठी. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट न स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय अक्षयला चांगली भागीदारी करावी लागेल पहिल्या विकेट साठी. अक्षय आणि एका बाजूला हर्ष पाटील या खेळाडूला. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट न पहिलाच बॉल, पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला खेळलेत. मिड ऑन लक्षात रक्षक आहे तिथे, चेंडू अडवलाय आणि ते एकच धाव मिळते. 68 धावा बनवायच्या 68 रन्स चं टार्गेट सेट केले या मॅच मध्ये एनपी वॉरियर्स या संघाच्या विरोधात. आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज केतन पाटील हळसाडी खोलवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं. इथे चांगला चेंडू अडवलाय केतन पाटील. गिरीश गावातील हा खेळाडू आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांनी भंडारी प्रीमियर लीग मध्ये दाखवलाय. केतन पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट न हळसाठी आडवा बॅटने खेळलेत अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे तिथे. चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते या एका धावेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या दोन या आकड्यावरती. दोन धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 68 धावा बनवायच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक सजवलाय, शतरक्षक आहे तिथे. काय एफर्ट्स लावलाय, कमालीचा एफर्ट्स, कमाल दाखवली. आणि मी तर म्हणेन आपल्या संघासाठी चार धावा या शतरक्षकाने वाचवल्यात, दोन धावा या चेंडूवरती. आणि या दोन धावीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या चार या आकड्यावर. गोलंदाज केतन पाटील इथे बिगिट केलाय, परंतु फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली जातोय, त्या ठिकाणी खराब शतरक्षण पाहायला मिळतं आणि एकच धाव मिळते याही चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचते ती पाच या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केतन पाटील या मॅच मध्ये करतोय, अगदी इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना. आणि इथे जर पाहिलं ना तर त्याची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा दिली, स्वतः गोलंदाज जातोय आणि चेंडू वळवतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे पद्धतीनं. आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावा लागेल फलंदाजांना. केतनचं कौतुक करावं लागेल, कारण चांगली सुरुवात केतन पाटीलनं या मॅच मध्ये दाखवली. गिरीश गावातून तो बिलॉंग करतो आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. गोलंदाजी करत असताना त्याने फलंदाजांना अक्षरी भंभेरी पाडायला भाग पडलाय, फलंदाजाची भंभेरी सोडवली आहे. चांगली गोलंदाजी दाखवली केतननं. दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल आणि ते मोठा फटका. वा वा काय टायमिंग आहे, भव्य स्वागत बॉल सिमारेषा पार षटकार. काय फटका सजवलाय, कमालीचा फटका फलंदाज. काय फटका सजवलाय, कमालीचा फटका फलंदाज हर्ष पाटीलच्या बॅट मधून पाहतोय. अगदी चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी. या सहा धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या बारा या आकड्यावर. दीपेशच्या पहिल्या चेंडूवरती त्याचं भव्य स्वागत केलंय, चांगल्या पद्धतीने मोठा फटका आलाय हर्षच्या बॅट मधून या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, इथे देखील अजून एक, अजून एक वॉड शॉट, लांब 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 लचक षटकार. हर्ष पाटील च्या बॅट मधून येतोय सुरेख फटका. काय चांगली बॅटिंग करतोय, सलग दोन चेंडूवरती दोन षटकार हर्ष पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. काय जबरदस्त कमबॅक करत असताना फलंदाज दीपेश पुन्हा एकदा. इथे तिसरा, ओ ओ ओ, व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय
दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अजून एक दर्जेदार फटका हर्ष पाटीलच्या बॅट मधून येतोय. थँक यू. या साधा वेण संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. हर्ष पाटीलच्या बॅट मधून आलाय. हर्ष चांगलीच बॅटिंग करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी. व्हॉट अ बॅटिंग गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे देखील उडवलाय अजून एक, परंतु फटका फसलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये आणि इथे फलंदाज हर्षला परतावा लागेल. बिग विकेट, मोठी विकेट प्राप्त केली फलंदाज हर्ष पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी सलग 3 चेंडू वरती 3 षटकार आणि तदनंतर तो बाद झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दीपेशच्या विरोधात. इथे देखील चेंडू येते डॉट. मागील 2 चेंडू वरती दीपेशनं कमबॅक केलाय या मॅच मध्ये. सलग 3 चेंडू वरती 3 षटकार त्याच्या विरोधात ठोकले गेले, परंतु तदनंतर त्याने सलग 2 चेंडू डॉट काढले त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. रनवे मध्ये थोडासा अडथळा आला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. राईट अप मोर द विकेट ना. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइड ला खेळले. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. स्वतः गोलंदाज जातो. एक धाव मिळते. दुसरीचा इथे प्रयत्न होईल का? तर नाही. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 68 या धावांचा पाठलाग करत असताना एनपी वॉरियर्स या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या एक बाद 25 धावा. अठरा चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आणि बॅटिंग पॉवर प्ले इथे फलंदाजांनी घेतलाय. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी एनपी वॉरियर्स या टीमला. चांगली बॅटिंग केली फलंदाज हर्ष पाटीलनं, परंतु तो बाद झाला. इथे देखील येणाऱ्या फलंदाजांना अर्थातच अक्षयला आणि पूर्वेशला देखील आक्रमक व्हावं लागेल, कारण हा सामना जिंकायचा असेल ना तर चांगलीच फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण अक्षय देखील चांगला फलंदाज आहे. एका बाजूला आपण पूर्वेशला देखील पाहतोय, परंतु येणाऱ्या षटकामध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी आसान नाही होती, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय आता नहीं, समय को बनाना पड़ता है. आणि ही मॅच अगदी बनवावी लागेल या फलंदाजांना. हा सामना जिंकण्यासाठी मॅच बनवावी लागेल, कारण दोन्ही फलंदाजाकडे क्षमता. हर्ष पाटील लवकर बाद झाला, त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले, परंतु अक्षय आणि पूर्वेशला जबाबदारी स्वीकारावी लागेल. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हितेश हा गोलंदाज. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी एनपी वॉरियर्स या टीमला.
जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा। अजून दोन सामने या मैदानावरती आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका। सो प्लीज नम्रतेची विनंती आमच्या पंचांना देखील असेल, जास्त वेळ दौडू नका, कारण 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका, त्वरित सामन्याला सुरुवात करा। हितेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे, खूप जास्त वेळ खर्च झाला या मॅच साठी। गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल, इथे विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, धावपाची संधी आहे परंतु इथे एकच धाव मिळते। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, अगदी शरीराचा वेध घेतला आणि ते एक धाव मिळाली या एका धावेनं। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली या 26 धावा। लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते, खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते पंचाच्या माध्यमातून। इथे मोठा फटका खेळले समोरच्या दिशेने, लॉन्ग ऑनला शतरक्षक आहे, तिथे वाईड ऑफ लॉन्ग ऑनला चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील। खराब फेकी राहिली होती या चेंडू वरती आणि 2 धावा मिळाल्या फलंदाजाला। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली 28 या आकड्यावरती, 28 रन्स लॉस ऑफ 1 विकेट। यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहिलाय, यावेळेस पहिल्या मिड विकेटला खराब शतरक्षण आणि इथे 2 धावा मिळतील। या 2 धावेनं संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोचली 30 या आकड्यावर, अगदी तोडफोड फलंदाजी करावी लागेल, विस्फोटक विध्वंसक भयानक फलंदाजी करावी लागेल या फलंदाजांना, कारण 68 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये। त्यासाठी चांगली सुरुवात अगदी हर्ष पाटीलने या मॅच मध्ये केली, परंतु एका बाजूला अक्षयला आणि एका बाजूला पूर्वेशला देखील मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये। आपण पाहतोय भंडारी प्रीमियर लीग पर्व 3 आणि या स्पर्धेतील पहिला दिवस, ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना सुरू आहे, आराध्य टायटन विरुद्ध एनपी वॉरियर्स या दोन संघामध्ये। गोलंदाज यावेळी चांगला चेंडू आहे, यशरक्षक मात्र चुकी करतोय, भोऱ्यासारखा गरंगळ चेंडू मागच्या दिशेने जातोय, बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते। या एका धावीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती। या षटकामध्ये हितेश चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये, कारण मोठा फटका खेळण्याची संधी हितेशने दिलेली नाहीये। मागील षटकामध्ये 3 षटकार आले, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी टाकली गेली, इथे देखील ऑन साइड ला खेळले होते आणि इथे फक्त एकच धाव मिळते। यावेळी शत्रक्षेत चांगला राहिलाय या चेंडू वरती आणि एकच धाव, या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली 32 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा हितेश, राईट आर्म ओव्हर द विकेट न, इथे मोठा फटका, चेंडू येतो लॉन्ग ऑनच्या दिशेने, शतरक्षक आहे तिथे आणि इथे चेंडू जेल टिपलाय, चांगला जेल टिपलाय आणि ते फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। तर नक्कीच काय असेल या चेंडूवरती, पाहणी केली जाईल नक्की काय घडलंय, वेट फॉर द अंपायर सिग्नल। तर पंच काय घडलं या चेंडूवरती, तर नक्कीच आमचं डीबीएन टेक्निकल टीम या ठिकाणी पाहणी करेल नक्की काय घडलंय आणि तदनंतर निर्णय कळवला जाईल नक्की काय घडलंय। चेंडू अडवलाय का, झेल घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे का, पाय आहे का, अगदी पाहिलं जाईल या ठिकाणी, आमचं पंच पाहणी करतील नक्कीच काय घडलंय।
तर पंच तुम्ही दोन मिनिटे या, या ठिकाणी थोडी पाहणी करा ना की काय घडलंय. खरं या ठिकाणी डीबीएन लाईव्हची टेक्निकल टीम आहे, ते तुम्हाला व्ह्यू अगदी आपल्या डिस्प्ले वरती दाखवतील, परंतु नक्की काय घडलंय हा निर्णय मात्र पंचानंच द्यावा लागेल. तर इथे फलंदाज बाद आहे, खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला, त्या ठिकाणी विहंग होता आणि विहंग न कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपलाय. विहंग त्या ठिकाणी होता आणि चांगला झेल विहंग ने टिपलाय. तर खूप चांगलं टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये. पंचांना खूप चांगला व्ह्यू त्यांनी दाखवला आणि काय घडलंय नेमकी या चेंडूवरती, खूप चांगलं टेलिकास्ट डीबीएन लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचा टेलिकास्ट अगदी युट्यूब वाहिनीवरती ते दाखवत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं अगदी निर्णय पंचाने पोहोचवलाय. इथे फलंदाज बाद असेल, तीन षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2-32 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज निखिल हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. केतन पाटील पूर्वेसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विद्यतन विद्य बाऊन, चांगला चेंडू आहे. अगदी गिरीश गावातील हा खेळाडू आज भंडारी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवतोय, आपल्या गोलंदाजी ना क्रीडा रसिकांचं मन जिंकतोय. केतन पाटील चांगली गोलंदाजी या खेळाडूनं दाखवली आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू, 36 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, लॉंग ऑन ला खेळले, शतरक्षक विहंग आले, तिथे बॉल अडू शकत नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. फलंदाज पूर्वेशा बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. केतनचा हा चेंडू पूर्वेशा बॅट मधून मोठा फटका, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली, इथे चूक केली आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार पूर्वेशा बॅट मधून येतोय.
नऊ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. केतन पाटील यावेळेस कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय. ऑन साईडला चेंडूला टर्न केला डीप मध्ये, प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, शतरक्षक आहे तिकडे, चेंडू अळवलाय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळते. येणारे आठ चेंडू, आठ चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या दोन चेंडू वरती मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. एनपी वॉरियर्स इथे समोरच्या दिशेने खेळले तर लॉंग ऑन ला विहंग त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण. विहंगचं देखील कौतुक करावा लागेल, काही चांगला झेल त्याने टिपलाय या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 42 या आकड्यावरती. गोलंदाज केतन पाटील लेफ्ट आर्म राउंड विकेट न पूर्वेशा विरोधात. इथे फटका फसलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज पूर्वेश बॅक टू द पिव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम एनपी वॉरियर्सला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती पियुष दाखल होतो. येणारे सात चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला निखिलला पाहतोय, निखिलकडे क्षमता आहे, अबिलिटी आहे आणि या मॅच मध्ये अगदी त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण सहा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती रिद्धेश, स्ट्राइकिंग एंडला निखिल, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय पियुषला. गोलंदाज तयार रिद्धेश, निखिलच्या विरोधात इथे मोठा फटका, चेंडू हवेत आहे, बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे, परंतु इथे शतरक्षक आहे. टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज निखिल बॅक टू द पिव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम एनपी वॉरियर्सला. फलंदाज बाद. पाच चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू वरती रितेशने विकेट मिळवली, निखिलला त्याने बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिलनं जरूर केलाय परंतु फटका फसलाय. अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने चेल टिपलाय. न्यू बॅटर मैदानावरती दीप्तेश येतोय आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. गोलंदाज रितेश राईट आर्म ओवर द विकेट न दीप्तेशच्या विरोधात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू येते डॉट. या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक केलाय आराध्य टायटन संघ देखील इथे हसताना दिसेल कारण खूप चांगला खेळ या मॅच मध्ये आराध्य टायटन या टीमने केलाय. चांगली कामगिरी फलंदाजी करत असताना जसराजनं अगदी इम्प्रेस केलं. दीप्तेशसाठी इथे देखील चेंडू येते डॉट. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी रिद्धेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, फक्त फॉर्मॅलिटी राहिली आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 26 धावा. तीन चेंडू 26 धावा. गोलंदाज रिद्धेश इथे ऑन साईडला खेळलेत, ऑन साईडला खेळत डीप मध्ये प्रोटेक्शन, चेंडू अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. आराध्य टायटन संघ इथे हसताना दिसेल हा संघ कारण मागील मॅच मध्ये देखील या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता सकाळच्या 17 आणि इथे विजयाच्या जवळ अगदी पोहोचलाय टीम आराध्य टायटन. गोलंदाज
रिद्धेश फुल टॉस बॉल आणि इथे मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक, षटकार। क्रॅम्प्स आलाय, अगदी एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे, एक चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। जबरदस्त खेळ दाखवला टीम आराध्या टायटननं, गोलंदाजी करत असताना केतन पाटीलची गोलंदाजी, तदनंतर दीपेशनं देखील चांगली गोलंदाजी दाखवली, हितेशनं देखील आणि इथे रिद्धेश देखील चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये। सामना इथे षटकार आलाय, परंतु सामना जिंकलाय टीम आराध्य टायटननं। कॉंग्रेच्युलेशन टीम आराध्य टायटन, हार्ड लक टप लक संघ एनपी वॉरियर्स। तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय मिस्टर जसराज, तब्बल 54 धावा जसराजच्या बॅट मधून 22 चेंडू मध्ये।